कमी खर्चात एकरी 100 टन ऊसाचं पीक घेण्यासाठी वरदान 265 हे ऊसाचं वाण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतंय. साताऱ्यातील एका शेतकऱ्याला या वाणापासून मोठा फायदा झालाय. पाहुयात राहुरी विद्यापीठानं विकसित केलेल्या वरदान 265 या पिकाविषयी आजच्या पीकपाणी या सदरात. कराड तालुक्यातील डरोरे गावातील हे आनंद जाधव. जाधव यांनी आपल्या शेतात हळदीचं पीक घेतलं होतं, मात्र बाजारात हळदीचे भाव गडगडले आणि त्याचा फटका जाधव यांना बसला. त्यामुळे यंदा त्यांनी 2 एकरावर राहुरी विद्यापीठानं विकसित केलेलं वरदान 265 हे ऊसाचं पीक घेतलंय. हे वाण मावा तसेच अन्य रोगांना बळी पडत नाही, त्यामुळे जाधव यांनी या पिकाची निवड केली आहे. विशेष म्हणजे पूर्वी याच शेतात त्यांनी हळदीची लागवड केल्यामुळं त्यांना पूर्व मशागतीचा खर्च कमी आलाय. वाढवी खर्च न करता कमी खर्चात मग लागण करत्या वेळी डिझेल डोस किंवा नंतर लागवड पुरून देणे हे थोडे थोडे बारकावे पाहिले आणि साध्या पद्धतीने म्हणजे एक नांगरट केली की हडगी मारली. हळदीचं पीक घेताना त्यांनी शेतात 20 ट्रेलर शेणखत वापरलं होतं, त्यामुळे ऊसाचं पीक घेताना त्यांना खताची फारशी गरज भासती नाही. लागवड ही माती खाली गेली पाहिजे आणि त्याच्यापासून आणि दुसरी गोष्ट युरिया टाकताना आम्ही पाणी लोक पाण्याच्या आधी टाकतात, आम्ही पाणी पाजून 1-2 दिवसात टाकतो म्हणजे ते 100% युरिया कामी लागतो. सध्या जाधव ऊसाला पाटाच्या पद्धतीनं पाणी देत आहेत, मात्र ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. इतकंच नाही तर त्याद्वारे पिकाला आवश्यक पोषक द्रव्य आणि औषधांची मात्राही देता येईल. मात्र त्यासाठी शासनानं ठिबक सिंचनाला जास्त अनुदान द्यावं अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे. शासनानं अशी घोडचूक करू नये की हळदीचं दर पाडलं तसं ऊसाचं पाडू नये किंवा ठिबकला 50-75% अनुदान द्यायला सुद्धा काही हरकत नाही. आतापर्यंत जाधव यांना नांगराट, कुळपणी, युरिया खत, बेणं यासाठी एकरी 60,000 रुपये इतका खर्च आलाय. पहिल्या 11 महिन्यात या बेण्याला 31 कांड्या ऊस आलाय, तर 16 महिन्यात 45 कांड्या ऊस तयार होतो. सध्या जाधव यांना एका गुंठ्यात 3.5 ते 4 टन इतका ऊस मिळतोय. जात असेल ती टन काढत असेल तो माणूस तर हे 2 टन सहज निघणार आणि आता आम्ही तरी 3.5 टनाची अपेक्षा धरली आहे. एकूणच किमान 35 ते 40 कांड्या ऊस देणारं वरदान 265 हे ऊसाचं वाण शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरलंय. श्रीनिवास डोंगरे, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.